दरवर्षी जगभरात 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहकांच्या डिजिटल व्यवहारांमधल्या सुरक्षितता हा विषय निवडण्यात आलाय. डिजिटल फायनान्समुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मागे राहण्याची शक्यता आहे. आपल्या भोवतालच्या आर्थिक व्यवहारांच्या स्वरूपात प्रचंड बदल झालेले आहेत. कम्प्युटरच्या आधारावर डिजिटल व्यवहारांचं प्रमाण सुद्धा वाढायला लागलंय. इतर पद्धतींमध्ये व्यवहारांमधले दोन्ही पक्ष एकमेकांना माहिती असतात, प्रसंगी ते एकमेकांच्या समोरासमोर देखील असतात. डिजिटल व्यवहारांमध्ये मात्र हे एकमेकांच्या समोर नसतात आणि बघितलं तर ते तेवढे विश्वासार्ह देखील नसतात. अशा वेळी सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आपण डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपले रोजचे हिशोब आपल्याला माहिती असायला हवे. आपण ज्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून व्यवहार करणार आहोत त्यासाठी सायबर सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी आवश्यक ठरते. आपण करत असलेल्या व्यवहारात लॉग इन आणि व्यवहारासाठीच्या असे 2 पासवर्ड कापचा तसंच आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर येणाऱ्या 1-time OTP अशा प्रकारच्या अनेक सुरक्षा प्रणाली वापरलेल्या असतात आणि त्याचमुळं आपण आपला पासवर्ड हा गुप्त ठेवायला हवा आणि तो कायम बदलत राहायला हवा. आपण आपले व्यवहार करण्यासाठी जे ॲप वापरतो ते ॲप भरवशाचे आणि खात्रीचे असावेत. ज्या खात्यावर जास्त शिल्लक रक्कम असते त्या बँक खात्याशीच भीम किंवा पेटीएम सारखे ॲप्स लिंक करू नये. शक्यतो डेबिट कार्डचा वापर करू नये. क्रेडिट कार्डला मर्यादित रकमेचे बंधन असते, त्यामुळे कार्ड हॅक झालं किंवा त्याचे क्लोनिंग झालं तर धोका कमी असतो. अनेक बँकांच्या नावाने फोन येतो आणि आपल्याला खात्याचा पिन नंबर पासवर्ड मागितला जातो. कोणतीही बँक आपल्या खातेदारांकडून त्यांच्या बँक खात्याबद्दलची गोपनीय स्वरूपाची माहिती कधीच मागवत नाही आणि त्यामुळे आपण सावध राहिलो पाहिजे, तरच आपण या सगळ्या याच्यातनं वाचू शकू. आणि व्यवहार करताना डेबिट कार्डचा नाही तर क्रेडिट कार्डचा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपले पैसे सुरक्षित राहू शकतात.